शहरातील घाटी रुग्णालयामध्ये अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांच्या हस्ते ब्रेस्ट क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी 35 वर्षांवरील महिलांची तज्ञांकडून तपासणी करण्यात आली आहे, त्याचबरोबर महिलांना योग्य ती माहिती देखील देण्यात आली आहे. 2018 ग्लोबो कॅन या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये 11,57,294 इतकी नवीन कॅन्सरचे रुग्ण आढळले असून 7,84,008 इतके रुग्ण कर्करोगामुळे मरण पावले आणि 22,58,208 लोक हे कर्करोगाने ग्रस्त आहेत. भारतामध्ये प्रामुख्याने स्तनाचा कॅन्सर, ओठांचा कॅन्सर, तोंडांचा कॅन्सर, इतर गर्भाशयाचा, मुखाचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर आणि जठरांचा हे 5 कॅन्सर प्रामुख्याने आढळतात. त्यातलाच त्यात स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर याचे प्रमाण भारतामध्ये सर्वात जास्त आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या स्तनाच्या कर्करोगाचे लवकरात लवकर निदान करण्यासाठी या ब्रेस्ट क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड, डॉक्टर काशीनाथ गारकल, डॉक्टर मिर्झा सिरज बैक, डॉक्टर सरोजिनी जाधव, डॉक्टर विजय कल्याण हे देखील उपस्थित होते. पहिल्यांदा तर जागतिक महिला दिनानंतर सगळ्या महिलांना शुभेच्छा. भारतामध्ये स्तनाचा कॅन्सर, कर्करोग हा खूप जास्त प्रमाणात आढळला जातो आणि इतर देशांपेक्षा आपल्या देशातील महिला अज्ञानामुळे आणि लाजेमुळे डॉक्टरांकडे येत नाही, त्यामुळे भारतामध्ये ज्या कर्करोग स्तनांचा कर्करोग झालेल्या महिला असतात ह्या अंतिम टप्प्यामध्ये येतात. स्तनाचा कर्करोग जर पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जर डिटेक्ट केला तर तो पूर्णतः बरा होऊ शकतो. ह्या अनुषंगानेच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये ब्रेस्ट क्लिनिक ही सुरू करायचे आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगानेच शल्यचिकित्सा विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तर्फे 112 नंबर ओपीडीमध्ये घाटी रुग्णालयातील ब्रेस्ट क्लिनिक ह्याचे आज उद्घाटन झाले. हे ब्रेस्ट क्लिनिक इथे डॉक्टर सरोजिनी जाधव, डॉक्टर अनिता खंडी, डॉक्टर विशाखा ह्या तज्ज्ञ डॉक्टरांकडनं महिलांच्या स्तनांची तपासणी केली जाणार आहे. तसेच त्यांना ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अवेअरनेस प्रोग्राम सांगितला जाणार आहे आणि स्वतःचीच तपासणी स्वतः कशी करायची हे त्यांना शिकवले जाणार आहे. ह्या क्लिनिकमध्ये दर सोमवारी व दर बुधवारी 12 ते 2 महिलांची तपासणी करून घेतली जाणार आहे.